साहित्य मोड या यूट्यूब चैनल वर आपले स्वागत। आता आम्ही एक नवीन सदर सुरू करणार आहोत, प्रतिभा आणि प्रतिमा। निर्जीव दगडांना सजीव करणाऱ्या सुमन दाभळकर यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत। स्टोन आर्ट या नवीन कला प्रकारात आता आपण प्रसिद्ध आहात, पण आपला पूर्वीपासून चित्रकलेमध्ये इंटरेस्ट होता का? आपलं बालपण कसं होतं? बालपणा आणि चित्रकलेचा प्रवास ह्या दोन्ही एकच गोष्टी आहेत माझ्यासाठी। मला फार आवड होती चित्रकलेची। साधारणतः मी पहिली दुसरी पासून चित्र काढायचो आणि खूप स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो। म्हणजे लहानपणी असं दहावी पर्यंत असं झालं नसेल की मी कुठल्या स्पर्धांमध्ये चित्रकलेच्या आणि इतरही घ्यायचो, पण चित्रकलेच्या अशा भाग घेतला होता की एक कोणतीही स्पर्धा चुकवली नव्हती। आणि मला विशेष आता असं वाटतं की त्यावेळेस मला कुठल्याही स्पर्धांमध्ये बक्षीस किंवा पारितोषिक काही नव्हतं मिळालं अगदी दहावीपर्यंत, आणि तरी मला उत्साह असायचा की सहभागाचं एक आकर्षण असायचं। म्हणजे अनेक विद्यार्थी माझ्यासोबत, मी त्याच्यासोबत बसतोय आणि त्याच वेळेस ते समावयस्क आम्ही दोघे काय करतो किंवा आम्ही जी मंडळी आहोत ती कोणत्या प्रकारची चित्र काढतोय याचे मला फार उत्सुकता असायची आणि तेवढं मला आवडायचं। आणि मी दहावीपर्यंत फार ती सहभाग खूप जपून ठेवली होती, नंतर फेकून दिली तो भाग वेगळा, पण ती खूप जपून ठेवली होती। आणि असं माझं ते सुरू झालं आणि घरच्यांना पण माहिती होती की हा चित्रकलेत बरं करतोय काहीतरी। आणि दुसरी एक गोष्ट अशी की माझ्या पूर्ण कुटुंबात चित्रकलेचं म्हणजे कलेचं काही अंग नाहीये कुणालाच। म्हणजे अगदी आजोबा, पणजोबा, कापर पणजोबा वगैरे वगैरे, म्हणजे आता जी माणसं म्हणतात की किंवा अनुवंशिक जो प्रकार असतो तो पण माझ्यात नाहीये। म्हणजे कुठली तरी कला असेल तसं पण नाही झालं, पण ही माझी आवड पहिल्यापासून होती। आणि वडील सरकारी कर्मचारी, म्हणजे सकाळी जाणं आणि संध्याकाळी येणं हे एक संस्कार घरात झालेले होते आणि त्याच्यामुळे काहीतरी वेगळं करणं म्हणजे त्यांना ते नकोच वाटायचं, हे काय करतोय, हे करून कुणाचे पोटे भरतीये, तू कशाला करतोय। पण मला मग माहिती नव्हतं की ही ऊर्जा कुठून येत होती काय, खूप चित्र काढायचो, खूप गोष्टी करायचो आणि असा तो प्रवास सुरू झाला त्यावेळेपासून। दगडावर चित्र तुम्ही कधीपासून रेखाटायला लागला? दगडाच एक साधारण वर्ष झालं, वर्षभरापासून हा दगडांचा प्रवास सुरू झाला। त्याच्या आधीपासून मी चित्र फार काढली, पण झालं असं की ती चित्रामुळे जेवढं नाव नव्हतं झालं किंवा जेवढं लोकांमध्ये ओळख नव्हती झाली ती एका वर्षात झाली माझी। आणि त्याला पण कोरोना हे कारण ठरलं। म्हणजे कोरोनामुळे अनेकांना सकारात्मक गोष्टी झाल्या, नकारात्मक बऱ्याच झाल्या, पण माझ्या बाबतीत ते सकारात्मक झालं की दगडावरती प्रयोग करायचं मी ठरवलं। आणि त्याच्या मागे पण बऱ्याच गोष्टी आहेत। म्हणजे मी दगड का घेतला तर असं काहीतरी करायचं म्हणून, पावल्या वेळेत ते उद्योग ते नव्हतेच, कधीच नव्हते। आणि मुळात माझा तो स्वभाव नाही, म्हणजे मी एक प्रयोगशील वृत्तीचा माणूस आहे। म्हणजे मी जगताना एक आनंद घेण्याच्या दृष्टीने जगतो, म्हणजे तर त्यामुळे माझे ते प्रयोग सुरू होते। आणि माझी चित्र पाहिली अगदी सुरुवातीची, ती त्या चित्र आणि हे दगड आणि ह्या दगडावरती जी चित्र साकारतो त्याचा गाभा त्या चित्रामध्ये आहे मुळात, त्या चित्रामध्ये। मी जी अनेक 12 वर्ष आज कॉलेज पूर्ण झाल्यानंतर जी चित्र काढतो त्याचा गाभा तिकडे होता आणि त्याच्यामुळे ते आता अचूकच बाहेर आलं। आणि मला नेहमी वाटायचं, म्हणजे मी तळ कोकणातील कणकवली आहे माझं गाव आणि कोकणाला निसर्ग सौंदर्य फार लाभलंय, म्हणजे समृद्धी आहे तिथे निसर्गाची। आणि मला नेहमी वाटायचं की ह्या निसर्गातून काहीतरी कला निर्मिती व्हावी आणि तसे माझे विचार सतत असायचे आणि ते कुठेतरी अप्रत्यक्षरित्या असे बाहेर आले। आणि मी निसर्ग फार फिरतो, म्हणजे बऱ्याच ठिकाणी जात असतो, बघत असतो, म्हणजे मला नवनवीन अनुभव घेणं आवडतं। आणि त्यावेळे दरम्यान हे सगळं घडलं आणि मी नदीवर गेलो असता मला हे असे अनेक दगड दिसले आणि तेव्हा बऱ्याचदा वाटायचं की या दगडांकडे आपण नकारात्मकतेनेच बघतो, म्हणजे अगदी कोणालाही वाईटात वाईट काय तू दगड आहेस सर असं असतं। तर ते मला फील व्हायचं, म्हणजे असं का असावं ना की ती निसर्गाची निर्मिती आहे मुळात, दगड ही निसर्गाची निर्मिती आहे, मी त्याच्यावरती रंगलेपन करतो तो भाग वेगळा, पण ती मुळात एक निर्मिती आहेच। त्याला एक प्रत्येक दगडाला एक टेक्स्चर असतं, एक पोत असतो, त्याचा स्वभाव असतो। आणि हे मी जेव्हा खोलवर त्यात बघतो तेव्हा मला अनेक गोष्टी दिसू लागल्या। म्हणजे अनेक माणसं मला फक्त जादूगार म्हणून बघतात माझ्याकडे, पण तितकं खोलवर शिरून ते ऐकून घ्यायला फारसं कोणी बघत नाही, कारण ते त्यांना नको असतं अशा अर्थाने की ते तितकं म्हणजे खूप आहे ना, म्हणजे काहीतरी वेगळंच होतं, पण त्याचा मागची धडपड आहे, त्याचे मागचे विचार आहेत, ते माझे वेगळे आणि ते मला माहिती आहे आणि त्यानुसार मी त्याच्यावरती काम करतोय आता।
आतापर्यंत असे किती भाग्यवान दगड ठरले? आतापर्यंत मी 100 हून अधिक दगड केले, दगडांचं रंगले पण केले अनेक, त्यामध्ये अनेक दिग्गज आहेत, आपल्या भारतातले पण आहेत आणि भारताबाहेरचे पण आहेत, तर 100 हून अधिक दगड झाले आतापर्यंत आणि अजून चालू आहे, जर्मला चालतोय. तुम्ही स्टोन आर्ट करताना विषय ठरवून त्याप्रमाणे दगड निवडता की दगड हाताळताना तुम्हाला त्यात विशेष असतो? बऱ्याचदा असं होतं की आता मी दगडावरती जे काम करतोय ते कमर्शियली त्याला फार चांगला रिस्पॉन्स आहे, म्हणजे अनेक काम करून पूर्ण भारतभरातून माझ्याकडचं सध्या काम चालू आहे आणि ते माणसं बऱ्याचदा मला फोटो पाठवतात आणि त्यानुसार मी तेव्हा मी असं करतो की ते फोटो पाहून मी दगड शोधायला जातो आणि आता जी बरीच मंडळी जी केली आहे आपली दिग्गज मंडळी ती मला आधी दगड दिसले आणि त्याच्यातून ते चेहरे सुचले आणि ते चेहरे सुचण्यामागे मला बरेच असे चेहरे जी प्रख्यात माणसं आहेत त्यांच्या आठवणीत आहेत माझ्या आणि प्रत्येकाच्या चेहऱ्याचं एक वैशिष्ट्य असतं आणि त्यानुसार मी ते दगड मला ते सापडलं की ह्या दगडात अमुक एखादा चेहरा, तर काही काय छोट्या छोट्या बारीक गोष्टी आहेत प्रत्येकाच्या चेहऱ्यात, तर त्या मला दिसतात आणि त्यानुसार मग तसं होतं बऱ्याचदा दगड पाहून मग अंदाज घेतो. हो, आम्ही तुम्हाला ते विचारणारच होतो की या कला प्रकाराला आता व्यावसायिक संधी किती आहे? हो, व्यावसायिक संधी आता बऱ्याच आहेत, म्हणजे माझ्यासाठी आता सुरुवात झाली, म्हणजे अनेक ठिकाणावर इव्हन म्हणजे आताच दिल्ली म्हणा किंवा आंध्र प्रदेश पुणे मुंबई तर आहेच, अशा ठिकाणाहून माझ्याकडे कामं येत आणि मोठमोठाले दगडही केले, म्हणजे माझे बरेचसे दगड आहेत ते एक तळा हातावर मारण्यामुळे, पण मी काही दगड असेही केले ते 14-14 इंच म्हणजे एक फुटापेक्षा मोठे असे आणि समोरून त्यांची मागणी होती, म्हणजे एक तर क्लायंट असे होते की त्यांना रोशोच करून हवं होतं आणि त्यांनी माझ्याकडे 3-4 महिन्यापूर्वी संपर्क साधला आणि ते म्हणाले की तुझ्याकडे तुला जर मोठ्यात मोठा दगड सापडला तर मला त्यावर रोशो करून दे, तर मी म्हटलं दगड सापडलं म्हणतात मी काही दिवसात सापडेल किंवा अमुक दिवसात सापडेल असं मला सांगताना येणार, पण जेव्हा सापडेल तेव्हा मी तुमच्याशी संपर्क साध, तर मला तो 3 महिन्यांनी सापडला दगड, त्यावेळीही ते तयार होते, ते म्हणाले तू तुझा वेळ घे पण मला ओशो पाहिजे, मग त्यांना ओशो दिले करून आणि ते इतकं आवडलं, अनेकांना आवडलं ओशोचं चित्र, म्हणजे अनेक जे ओशोंचे अनुयायी होते त्यांनी स्वतः संपर्क साधला, ते म्हणाले की आजपर्यंत चित्र पाहिली पण डोळ्यातला जिवंतपणा ह्याच्यात दिसला, म्हणजे माझ्यासाठी ते एक वेगळं होतं कारण मला जे अपील होतं मी ज्या भावनेने जी चित्र काढतो किंवा ते तसंच अगदी समोरच्याला दिसणं त्यांना ते अपील होणं हे एक कलाकार म्हणून मला आनंद देणार होतं, तर अशी बऱ्याचशा गोष्टी झाल्यात आणि अनेक अशी कामं आता सध्या चालू आहेत माझी आणि अनेक मी आता इव्हन आता काही 1-2 आठवड्यापूर्वी मला आपले जे मराठी चॅनल आहेत त्यांच्याकडून ही ऑफर आलेत की त्यांचे जे सिरियल्स आहेत त्यासाठी एक वेगळी कन्सेप्ट आम्हाला आणायची आहे तुझ्या दगडांच्या माध्यमातून, तर अशा अनेक वाटा निघत आहेत, म्हणजे असं नव्हतं की मी ते ठरवून केलं वगैरे पण आता ते होतोय असं, त्याचं वेगळेपणाची दखल अनेक जण घेत आहेत आणि समाधान वाटतं की आपलं काम बोलतंय, म्हणजे मी बोलण्यापेक्षा ते फार महत्वाचं असं मला वाटतं. प्रसार माध्यमातून तुम्हाला अनेक प्रसिद्धी मिळाली, प्रतिक्रिया मिळाल्या, पण तुमच्या आई वडिलांच्या मित्र परिवाराच्या काय प्रतिक्रिया असतात? सगळ्यात सुरुवातीला प्रतिक्रिया होती ती माझ्या आई वडिलांची, म्हणजे अगदी सुरुवातीला काय व्हायचं की मी असंच फिरायला जायचो कुठेतरी आणि काहीतरी तिथे जमेल दिसेल ते मी घेऊन यायचो, म्हणजे मी नदीतली लाकडं असो सुकलेली लाकडं फांद्या वगैरे असं काहीतरी घेऊन यायचो किंवा किंवा दगड आणायचो, तर घरच्यांना वाटायचं की अरे बाबा परवाच काहीतरी घेऊन आला आहेस आणि ते पूर्ण कर परत हे घेऊन आला आहेस असं अशानेच घर भरून टाकशील किंवा घराचा परिसर भरून टाकशील, तर मी दुर्लक्ष करायचो नेहमीप्रमाणे आणि आज तेच आई वडील उत्सुकतेने वाट बघतात या बाहेरून येते म्हणजे कोणाला येऊ देते, इतकं फरक पडलाय म्हणजे आणि खूप कौतुकाने बाहेर येऊन बघतात त्याच्यात त्यांना काहीतरी दिसतं आणि माझ्या या सगळ्यांमुळे त्यांचा एक सौंदर्यात्मक दृष्टिकोन असतो घरच्यांचा तो वाढायला लागलाय, मला ते आनंददायी आहे माझ्यासाठी ते की ते सौंदर्य बघू लागलेत काही गोष्टींमध्ये म्हणा वेगवेगळ्या गोष्टी, तर तो फरक होतो आणि तेव्हा मी असंच घरी दगड करायचो ते सगळ्यात सुरुवातीला मी माझ्या आई वडिलांचीच त्यांना विचारायचो त्यांची प्रतिक्रिया काय असायची, कारण माझ्या वडिलांचं कसं आहे की फार मुश्किलीने कौतुक करतात फार मुश्किलीने, म्हणजे आता शालेय स्तरापासून आतापर्यंत 1-2 वेळा केलं असेल तेही कठीण आहे, तर बऱ्याचदा चित्र काढलं की त्यांचं एक खासियत आहे की ते उणीवा काढणार पहिलं कौतुक नाही करत
उणीवा करणार, अरे हा असंच नाही दिसत आहे, तो तसंच वाटतो, हे काहीतरी वेगळं वाटतं, तर ते माझ्यासाठी फार असायचं. कारण मी आई वडिलांना आधी दाखवायचो की त्यात चुका असतील तर ते मला सांगायचे, मग मी त्यावरती काम करतो आणि मग ते इतर प्लॅटफॉर्मवर मी ते प्रदर्शित करायचो, असं चालू होतं. आणि तेव्हा ते त्यांना आवडू लागतं आणि मला म्हणाले की हे काहीतरी वेगळं होतंय, तू याच्यात कर काहीतरी चांगला करतोस. तर ती त्यांची प्रतिक्रिया माझ्यासाठी फार होती. आणि मग ते मीडियामध्ये सगळ्यात सुरुवातीला दखल घेतली ती सोनू सूद. सोनू सूद यांनी आता कोरोनाच्या काळात जे फार मोठं काम करतायत, त्यामुळे एक त्यांना वंदन म्हणून मी एक त्यांचं चित्र साकारलं होतं सगळ्यातून. आणि ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं, म्हणजे ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचलं. आणि मग त्यांनी ते स्वतः त्यांच्या अकाउंटवरून शेअर केलं ट्विटर आणि इंस्टाग्रामवर. आणि त्यांनी तिथे लिहिलं की स्टोन मॅन म्हणून असं. आणि तर ते फार माझ्यासाठी स्फूर्तीदायक होतं की ज्याच्यासाठी केलेलं काम त्याच्यापर्यंत पोहोचणं हे मला खूप छान वाटलं. आणि मग तो प्रवास सुरू झाला. मग नंतर अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत देखील माझं काम पोहोचलं. तर त्यांची स्वतः त्यांनी कमेंट केली त्या चित्राखाली की अद्भुत, स्नेह सुंदर. म्हणजे ह्या गोष्टी हे लक्षात राहण्याजोग्या होत्या, कारण एवढी मोठ्या माणसांची दखल घेतली त्यांनी माझी. कारण असंख्य आपला भारत एवढा देश आहे, 130 डोकी आहे, करोड 130 करोड, आणि कोण ना कोण काही ना काही करत असतात, कोण ना कोण काही सतत कोणाचं ना चालूच असतं. म्हणजे चित्र काढणं हे आज फार खूप कॉमन झालंय आणि प्रत्येक जण त्यांना टॅग करणं हे करणं असं चालू असतं. आणि इतक्या लोकांतून ते बघून त्याची दखल घेणं ही मोठी गोष्ट वाटली मला. आणि झालं असं की त्यात बहरून न जाता, जास्त मी हुरळून न जाता, मला फक्त इतकंच होतं की ज्याच्यासाठी केलं त्याच्यापर्यंत पोहोचलं आणि त्याने ते कौतुक केलं त्या गोष्टीचं, त्याचा मला खूप आनंद वाटायचा. आणि मग मी नवीन काम सुरू करायचो, म्हणजे त्यात रुळून न जाता नवीन काम करायचो. मग असं सुरू झालं तो प्रवास, अनेकांनी दखल घेतली आणि आज चांगलं चालू आहे. आता अगदीच काही दिवसापूर्वी स्वप्नील जोशींनी मला स्वतः त्यांनी इंस्टाग्रामवर मेसेज केला, मला म्हणजे त्यांच्या अकाउंटवरून त्यांनी मला फॉलो केलं. म्हणजे हे सेलिब्रिटी मला फॉलो करणं असं पहिल्यांदाच झालं आणि मला वाटलं की कोणीतरी मस्करी करतोय. आणि पण नंतर त्यांच्या मार्फत बोलणं झालं माझ्याशी त्यांच्या ऑफिसमधून की तुम्ही भेटायला याल का वगैरे वगैरे. आणि त्यांनी स्वतः म्हणजे इतकी दखल घेतली की सतत किती वाजता या, केव्हा या, तुमच्या मीटिंग फायनल करतो वगैरे वगैरे असं सगळं झालं. आणि ती एक चांगली दखल, म्हणजे मी त्यांना त्यांचं गिफ्ट केलं होतं. आणि तर अशी बरेच मंडळी दखल घेतात. आणखीन काही ऍक्टर आहेत, त्यांनी स्वतःहून मला मेसेजेस केले आहेत की चांगलं काम करतोयस आणि प्रोत्साहन देत आहेत. तर ती फार मोठी गोष्ट वाटते मला, काम चालू राहण्यासाठी ते फार स्फूर्तीदायक आहे माझ्यासाठी. प्रसिद्धी आणि प्रतिक्रिया या तर कलाकारासाठी आवश्यकच असतात, पण त्याबरोबरच त्याला आव्हानही हवंस वाटतं. कुठला चेहरा रंगवताना तुम्हाला तो आव्हानात्मक वाटला? आव्हान म्हणजे मी मुळात हे जे सुरू केलं दगडावर, आता दगडावरती चित्र काढणारे बरेच जण आहेत, म्हणजे अनेक जण काढतात. पण ते कसं असतं की कुठलंही चित्र घ्या आणि कोणताही दगड घ्या, त्याला रंग लावा आणि तो त्याच्यावरती चित्र काढा. तर बऱ्याचदा मी सुरुवातीला दगडावरती रंग करताना तोच विचार केला होता की मी स्वतः फाईन आर्ट झालाय माझं. आणि एक फाईन आर्ट झालेल्या माणसाला चित्र काढणं म्हणजे काही कौतुकास्पद नव्हे, स्पष्ट सांगायचं ते तू शिकलायस, तू तेवढी मेहनत 5 वर्ष घालून तुझं ते येणं क्रमप्राप्त आहे. तर माझं नवीन आव्हान हे होतं की मी दगडाकडे कुठल्या नजरेतून बघतोय. म्हणजे मला बऱ्याचदा सवय आहे की प्रत्येक गोष्टीकडे स्वतःच्या चष्म्यातून पाहायला हवं. म्हणजे अनेक जण बघतात म्हणून तू त्याच नजरेने न पाहता मला असं वाटतं की माझा एक काहीतरी दृष्टिकोन असावा. आणि त्यानुसार मग मी असं ठरवलं की आकारच असे शोधायचे की दगडांना काटछाट नाही करायची, त्यांना कुठलाही रंग आकार द्यायचा नाही. तर निसर्गात जो मला दगड सापडेल त्या दगडातूनच काहीतरी आकारातूनच नवीन फक्त रंग लेपन करायचं असं मी आव्हान स्वीकारलं मी. आणि मग असं होत गेलं आणि आतापर्यंत एक साधारण 25 असे चेहरे आहेत जे दिग्गजांचे आहेत. आणि बऱ्याचदा मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला कुतूहल वाटत, म्हणजे स्वतःच की हे कसं झालं. बऱ्याचदा मला फील होत की हे इतके चेहरे माझ्या नदी किनारी निश्चित पडलेले आणि ते मी उचलून आणतोय. ही गोष्ट मला स्वतःसाठीच एक वेगळंच वाटत मला. म्हणजे कसं काय, मी त्याला काही करत नाही, आकार देत नाही, काय देत नाही, फक्त रंग रंगवतोय. तर असं आहे प्रवास. आणि त्यातून आता मला आणखी नवीन नवीन आव्हान, म्हणजे मी त्याच्यामध्ये अजून खेळणार आहे दगडांमध्ये. पण हळूहळू आता सातत्य ठेवले ती चेहऱ्यांमध्ये, कारण चेहरे फारसे म्हणजे कुणीच करत नाही. म्हणजे भारतातलं तर मला माहिती आहे की असं दगडांमध्ये असं कुणी केलं नाही दगडांचा आकार घेऊन. तर मला आता यातून नवीन नवीन आकार आणि हे शोधत जायचं आहे.
आणि बघू आता काय त्याच्यातून नवीन घडतंय ते प्रयत्न चालू आहे. दगडावर चित्र रेखाटणं हा तुमचा व्यवसाय झाला आता, मग तुमचा विरंगुळा काय? माझे विरंगुळे अनेक आहेत, म्हणजे मी वाचन, मला वाचनाची आवड आहे. मी अनेकांची, मी पुस्तक तर वाचतो शिवाय मी व्हिडिओ ऐकणं, बायोग्राफी, आणखी डॉक्युमेंटरी, सिनेमे पाहणं, म्हणजे कोरोनाच्या काळात मी फार सिनेमे पाहिले. अमुक ठराविक वेळ पुस्तकं वाचायचे, ठराविक वेळ सिनेमे पाहायचे, असं ठरवून अनेक, म्हणजे भारतीय सिनेमे शिवाय बाहेरचे असं सगळं बघून, हे सगळं मला आवडतं करायला, हे सगळं करतोय. म्हणजे चित्रकला तर आहेच, शिवाय माझं वाचन असणं आणि व्हिडिओ बघणं, खेळणं, ह्या मला आवडी आहे माझ्या, त्या सांभाळत आलोय. सांभाळत फोटो बघून चित्र काढणं सोपं आहे की प्रत्यक्ष माणूस समोर असेल तर माणूस हलतो, आणि समोर जेव्हा माणूस बसतो तेव्हा तुम्हाला एक लाईन दिसत नाही, नसते, जे फोटो तुम्हाला दिसते. त्यामुळे फोटोतून बरेच जण फोटोतून काढतात, कारण ते सोयीचं असतं. समोर बसून तो छाया प्रकाश आणि त्याची ती लाईन असते, ती रेषा आपल्याला फारशी दिसत नाही चेहऱ्याने, तेव्हा ते कठीण जात आणि ते फार आव्हानात्मक पण असत आणि तितकंच ते मजेशीरही आहे समोर बसून. तर कोर्स असा काही डिझाईन केलाय का दगडांसाठी खास, कारण बाकीचे वायनाट आणि जे कोर्स आहेत दगडांसाठी? मी असं, मी मध्यंतरी एक वर्कशॉप पण कार्यशाळा घेतली होती, त्यामध्ये असं बेसिक ऍडव्हान्स असे मी लेवल्स केले. कारण काय होतं ना, आता मी जे काम करतोय ते ऍडव्हान्स लेवलचं आहे, म्हणजे प्रत्येकाला ते अगदी पहिलीतला मुलगा म्हणू आपण, पहिली ते पाचवी असा ग्रुप केला, पाचवी ते सातवी जरी केला तरी त्याला ते तेवढं त्याच्यासाठी नाहीये. ते त्याची सुरुवात कुठून असेल तर रंग कसे तयार करायचे, ते दगडावरती कुठला रंग चालतात, कुठले रंग चांगले दिसतील, ह्या दृष्टिकोनातून मी ते डिझाईन केले होते. ते कोर्सेस असे दोन, एक बेसिक आणि एक ऍडव्हान्स. ऍडव्हान्स नंतर आणखी पुढचं की दगडांमधून आपण काय शोधू शकतो, म्हणजे ती दृष्टी तयार करणं फार महत्वाचं आहे. म्हणजे स्किलचा भाग वेगळा झाला, पण दृष्टी महत्वाची असते कुठेही. म्हणजे स्किल आपण आत्मसात करता येत, पण दृष्टीसाठी बऱ्याच गोष्टी लागतात, त्या 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 माणसाकडे असाव्याच त्याला शिकवणं नाही, ते मुळात लागतच, म्हणजे तसा दृष्टिकोन लागतो. पण तो दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न असा एक मी हे केलाय, कोर्स डिझाईन केला. आणि ते आताच मी सुरू केलंय, कारण माझी काही कामं आहेत आणि हे सगळं आता चांगलं चालू आहे, तर ते येत्या काही काळात मी ते चालू करणार आहे. आणि त्याप्रमाणे मी माझं ती कार्यशाळा सुरू करेन वेगळ्या पद्धतीची असेल. हो, आताच माझं नुकतंच आमच्या जिल्ह्यामध्ये, आता मी काही दिवस होतो त्या जिल्ह्यामध्ये, एक रोटरी क्लब म्हणून आहे आमच्या तिकडे, तर त्यांनी स्वतःहून त्यांनी दखल घेतली. ते म्हणाले की तुझं आम्ही हे लावतोय प्रदर्शन, म्हणजे मी नाहीये, मी त्याच दिवशी चालतोय मुंबई, म्हणजे हरकत नाही, तुझ्या घरून येऊन आम्ही ते घेऊन जाऊ, आणि पण ते आम्ही लावू असं. तर ती सुरुवात झाली आहे. आणि माझी आता एक त्याच्यामध्ये पण माझ्या संकल्पना आहेत, म्हणजे दगडांचं प्रदर्शन कुठे लावायचं. मी मध्यंतरी अशी काही कामं केली आहेत, मी नदीत उतरून प्रत्यक्ष चित्र रंगवले नदीतल्या दगडांमध्ये. अमुक एखादा दगड बघून त्या दगडामध्ये मी मासा, त्याला माशाचा रंग दिलाय, किंवा एखादा कासव केलाय, फार मोठं खडक होत, त्या खडकाला एक असा डोकं होत, डोक्यासारखा भाग होता, आणि त्याच्यात मला तो मला दिसला, आणि त्याच्यात मला तो कासव वाटू लागला, म्हणून मी तो कासवाचा डोळा वगैरे केला. तर ते चित्र ते झालं. त्याच्यानंतर संविधान दिनाचं औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक मोठा खडकावरती चित्र काढलं, आणि असे मी प्रयोग केले प्रत्यक्ष नदीत जाऊन. तर माझं आता पुढे हे आहे की अशाच ठिकाणी प्रदर्शन बरोबर, म्हणजे तिथलाच दगड आहे तो तिथे वेगळ्या स्थानी विराजमान झाल्यावर त्याचं रूप काय असतं, त्याचं महत्व काय असतं, असं एक माझी संकल्पना होती आणि ती आहे डोक्यात, आणि ते तिथून मी सुरुवात करणार आहे. आणि नंतर काही माझ्या मुंबईमध्ये पण प्रदर्शन आहे, येत्या एक मे महिन्यात पुढच्या वर्षी प्रदर्शन आहे, तर तिथे पण मी आता हे मांडले. आता असा हा प्रवास सुरू करायचा आहे, वेगळ्या पद्धतीने मला ते समोर आणायचे. तुम्हाला दगडामध्ये यातून मला आता हा जो आपण भाग बघतोय हा मला डोळ्यासारखाच वाटतोय, हा इथे काही टेक्स्चर सारखा, तर मी याला गणपती बनवू शकतो.
गणपतीचा चेहरा मी याचा सापडू शकतो. एका प्रसिद्ध कलाकारांना पूर्वी असं म्हणून ठेवलंय की मी मोठा कलाकार नाही, मी मूर्ती घडवत नाही, तर त्या दगडात ती मूर्ती असते, मी फक्त त्यातला नकोसा असलेला भाग काढून टाकतो आणि मूर्ती आकाराला येते. पण तुमच्या बाबतीत तुम्ही म्हणता की तुम्ही दगड हातात घेतल्यावर त्याला चिन्नी हातोडी काही वापरत नाही, त्यामुळे त्या दगडात नॅचरली असलेले रे खास खळगे उंचवटे यांचा कलात्मक वापर करून तुम्ही त्यातून चेहरा रंगवता. म्हणून मला तुमची कला म्हणजे शिल्पकला आणि चित्रकला यांचा संगम वाटते, हेच तुमचं वैशिष्ट्य आहे. आमच्या साहित्य मोड या यूट्यूब चॅनलला प्रतिभा आणि प्रतिमा या सदरात तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद, हार्दिक शुभेच्छा. खूप धन्यवाद मला या मंचाला बोलायची संधी दिला.